राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणावरती प्रामुख्याने चर्चा होणार आहे. विशेष अधिवेशन विधेयक आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. तर कांदा उत्पादकांनाही अनुदान मिळणार आहे. 665 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे. राहुल झोरी सध्या आपल्या सोबत आहेत. राहुल, मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, काय महत्वाचे मुद्दे सध्या समजतात? सर्वात महत्वाचा आणि तितकाच राज्यात अतिशय गंभीर झालेला विषय जो आहे, अर्थातच मराठा आरक्षणाचा मुद्दा, हा मंत्रिमंडळ बैठकीतील आजचा प्रमुख मुद्दा असणार आहे. एकंदरीत बघितलं तर सर्वपक्षीय एकमत घेऊन आरक्षणावर तात्पुरता का होईना पण तोडगा काढण्याचा सरकारचा हा प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील आपले जे दूत आहेत, गिरीश महाजन, अतुल सावे आणि संदीपान भुमरे या तिघांनाही चोरंगे यांच्याकडे पाठवलं होतं, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाहीये. जालना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जो असंतोष मराठा समाजाकडून उद्भवला जातोय, त्याच्यावर काहीतरी तात्पुरता का होईना इलाज काढण्यासाठी सरकारची आजची ही मंत्रिमंडळ बैठक तितकीच महत्वाची. एकंदरीत बघितलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टात जो विषय प्रलंबित आहे त्यावर पूर्णपणे अध्यादेश काढणं किंवा विधेयक काढणं हे शक्य नाही हे सरकारला देखील माहीत आहे. मात्र हीच बाजू जी आहे ती मराठा आंदोलकांसोबत आणि त्याचसोबत मराठा समाजापर्यंत पोहोचवणं हे देखील गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे आंदोलन कशा पद्धतीनं निवळता येईल आणि याचबरोबर राज्यभरातली परिस्थिती एक ठोस आश्वासनानंतर कशा पद्धतीनं निवळता येईल यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसते. राहुल, या बैठकीतला आणखीन एक मुद्दा शेतकऱ्यांसंदर्भातला, शेतकऱ्यांना आज कोणतं महत्वाचं आश्वासन मिळू शकतं, खास करून कांदा उत्पादकांसाठी? कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं निर्यातीवर बंदी आली होती आणि याचबरोबर मोठ्या पद्धतीनं कांद्याचे भाव जे आहेत ते पडले होते आणि प्रति क्विंटल कांद्याला कुठे ना कुठे चांगला एक भाव मिळवून देणं असेल किंवा समग्र अनुदान देणं असेल यासाठी आज राज्य मंत्रिमंडळ याच्यामध्ये विचार होऊ शकतो आणि याबद्दल अंतिम निर्णय देखील आज होऊ शकतो. प्रति क्विंटल 350 रुपये हे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळं जवळपास 465 कोटी रुपये हे सरकारकडून 3 लाख शेतकऱ्यांना या संदर्भातली मिळण्याची शक्यता देखील आजच्या कॅबिनेटमध्ये पूर्णपणे होईल. निश्चित राहुल, या बैठकी संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊ. तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.